हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंवेद। माझं नाव संग्रामसिंह चव्हाण, उपासना केंद्र नेरूळ पश्चिम, आणि मी कार्यरत आहे DXI टेक्नॉलॉजी ॲज अ IT इंजिनियर। आणि माझा अनुभव असा की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अनुभव तुम्ही सगळ्यांसमोर सांगू इच्छितो। आणि गेल्या 5 वर्षामधली ही घटना घडलेली की माझी मान अवघडली। मान अवघडल्यानंतर आपण म्हणतो की मान अवघडली, आणि मान अवघडल्यानंतर थोडे दिवस तसेच मी घालवले आणि मग डॉक्टरांकडे गेलो, पण ते काही झालं नाही। मान दुखायला लागली। लागल्यानंतर मला हळूहळू होईल बऱ्याचशा गोष्टी केल्या, पण ते काय झालं नाही। आणि मग हळूहळू हाताला मुंग्या येणं चालू झालं। हाताला मुंग्या आल्या मग नंतर पायापासून सुरुवात झाली। मग थोडं भीती वाटायला लागली, मग घरच्यांना पण भीती वाटली। मग त्यानंतर पूर्णपणे राईट साईडला, पूर्णपणे उजव्या बाजूला पूर्ण अंग हे मुंग्यांनी भरून गेलं। पूर्ण हत्तीसारखं वाटू लागलं। मला काही सेन्सेशनच नव्हते त्या ठिकाणी, पूर्णपणे सेन्सेशन गमवून बसलेलो। इव्हन आपण जेवतो या मला ही मूठ पण आवळता येत नव्हती। 5 बोटं माझी एकत्र येत नव्हती त्यावेळी, 5ही बोटंही अशी एकत्र येत नव्हती। मला घास तोडता येत नव्हता। त्यानंतर MRI करायला सांगितला डॉक्टरांनी, आणि काही कारणास्तव आपलं क्लिनिक बंद असल्यामुळे त्यावेळी मी क्लिनिकमध्ये दादांकडे जाऊ शकलो नाही। आणि पूर्ण अवस्था ही माझी अनकॉन्शियस झाली होती। आणि त्यावेळी मला 13 मध्ये ॲडमिट केलं गेलं, MRI काढला। MRI मध्ये असं दिसून आलं की माझ्या नेकमध्ये कुठेतरी एक स्वेलिंग और ट्यूमर आहे। तर ते नक्की काय आहे, ट्यूमर आहे की स्वेलिंग आहे हे काहीच समजत नव्हतं, काहीच समजत नव्हतं। पूर्णपणे मी जसं अर्धांग वायू येतो त्याप्रमाणे मी पूर्ण काही सेन्सेशन नव्हतं, काही समजत नव्हतं। आणि काही दिवसांनी असा त्रास सुरू झाला की पूर्ण पाण्यातून मासा कसा काढावा त्याला जसा त्रास होतो तो त्रास मला व्हायला लागला। इव्हन घरात मला झोपू वाटत नव्हतं, मी बाहेर रोडवर जाऊन त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं काय केलं आणि काय नाही। मला ॲडमिट केलं गेलं 2 दिवस मी ॲडमिट होतो। मला साईन करता येत नव्हती, पेन पकडता येत नव्हता, काहीच वाटत नव्हतं काय करावं आणि काहीच सुचत नव्हतं। आईवडील आईबाबा सगळे घाबरले आणि त्यात क्लिनिक पण बंद होतं। त्यावेळी ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच की ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करून ते बायोप्सीसाठी पाठवणार की परीक्षण करणार की ती ट्यूमर आहे की ते स्वेलिंग आहे। आम्ही घाबरलो, आता सल्ला कोणाचा घ्यायचा। मग आपल्या बापू भक्तांनी पण सांगितलं की आपलं क्लिनिक चालू होईल लवकरच। आणि त्यावेळीसुद्धा मी म्हटलं जोपर्यंत बाबा माझे पूर्णपणे बोलत होते की ऑपरेशन करून टाकूया, त्यांना माझा त्रास सहन होत नव्हता आणि मलाही कळत नव्हतं काही, सगळे घाबरले होते। त्यामुळे बाबांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला, पण मी बाबांना सांगितलं जोपर्यंत क्लिनिक चालू होत नाही, मी दादांना भेटत नाही, आपण दादांना भेटत नाही, तोपर्यंत मी माझ्या शरीराला हात लावू देणार नाही कोणालाही। त्यानंतर आम्ही तिथून कसंबसं डिस्चार्ज घेतला हॉस्पिटलमधून। जवळजवळ क्लिनिक चालू होण्यासाठी 1 महिना गेला आणि त्यावेळीच आपला चंडिका प्रसन्न उत्सव चालू होता। आणि 2 दिवस उरले होते, 2 ते 3 दिवस, आणि मला तिथे जाता पण येणार नाही अशी माझी अवस्था होती। आई मला घेऊन गेली, हरिगुरुग्रामपर्यंत पोचलो आम्ही। आणि तिथे पहिलंच एक हे होती, पहिली छेडी म्हणजे मला तिथे जायचं आहे तर मला तो मूषक काढून जायचं आहे तर मला पेन पकडावा लागेल। आणि लिटरली मी त्यावेळी मला पेन पकडता येत नव्हता आणि मी पेन पकडला आणि पूर्णपणे तो मी मूषक काढल्यानंतर आतमध्ये गेलो, पूर्ण दर्शन झालं। त्यानंतर काही दिवसांनी तिथून गेल्यानंतर माझं मी क्लिनिकमध्ये गेलो दादांकडे। घाबरलो होतो काय करायचं आणि काय नाही, पुढे काय होणार आहे माहिती नाही। जवळजवळ 3 महिने त्याच्यामध्ये गेले। दादांकडे गेल्यानंतर म्हटलं आता किती खर्च येणार आहे, परिस्थिती पण नव्हती तेवढी, कॉलेजला असल्यामुळे काही इन्कम नव्हतं माझं, काही नव्हतं, बाबांवरच सगळं होतं।
आतमध्ये गेलो दादांकडे. दादांचा चेहरा पाहताच दादांनी नजरेनेच सांगितलं की त्यांनी सांगितलं काही घाबरू नका, काही होणार नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग त्यांनी आम्हाला दादांनी कोकिलाबेन हॉस्पिटलला पाठवलं. आम्ही पुन्हा घाबरलो, दादांनी आमचे चेहरे पाहिले आणि सांगितलं काही टेन्शन घेऊ नका, फक्त सल्ला घ्यायचा आहे, त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया. आणि आम्ही पोचलो कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये, खूप मोठं हॉस्पिटल. अपॉइंटमेंट वगैरे लगेच तिथून आपल्या क्लिनिकमधून मिळाली आणि आम्ही गेलो. डॉक्टर भेटले, डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर म्हटले, त्यांनी पूर्णपणे मला विचारलं काय होतं आहे काय नाही होतं आहे, सगळं सांगितलं, सगळं एव्हरीथिंग मी त्यांना सगळं सांगितलं, काय होतं आहे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी म्हटले काही काळजी करायची गरज नाही. त्यांनी सगळं सांगितलं आपण सगळ्या गोळ्या बंद करतो आहे, जे काय असतील ते औषधं बंद करतो आहे, आपण 1 ते 1.5 महिना फक्त ऑब्झर्व करायचं आहे, बाकी काहीच नाही. 2 दिवसाची जी इंजेक्शन्स आणि गोळ्या घेतल्या होत्या ते फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना. त्यांनी सांगितलं की काही करायची गरज नाही आहे. आणि मला ताप वगैरे होत होता, मग तिथे पण खाली एक डॉक्टर आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांनी पण सांगितलं तर तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. तिथून आम्ही निघालो, म्हणजे जीवात जीव आला की बाबा आता काही काळजी करायचं कारण नाही आहे. आणि आम्ही 1 महिना बघितलं, ऑब्झर्व केलं, हळूहळू पायापासून मुंग्या पूर्ण निघत गेल्या, हाताच्या पण मुंग्या गेल्या, पाठीच्या पण गेल्या, पूर्ण मी नॉर्मल झालो त्यावेळी. एक काही ट्रीटमेंट नाही, काही नाही, काही नाही, फक्त ऑब्झर्वेशन विदाउट एनी टॅबलेट अँड सगळ्या गोष्टी. त्यानंतर दादांनी सांगितलं पुन्हा MRI करायचा. आपल्या केंद्रा नेरूळ केंद्रामध्ये दक्षता वीरा आहेत, त्या MGMमध्ये असतात, त्यांनी तिथे अपॉइंटमेंट घेऊन 1 MRI केला. MRI केल्यानंतर त्यामध्ये आता काय येतं, म्हणजे स्वेलिंग आहे की नाही आहे. मग तिथे कळलं की ती स्वेलिंग पूर्णपणे ट्युमर होतं ते नाहीसं झालेलं आहे. आणि मी तेव्हापासून ते आजपर्यंत मी असं तुमच्यासमोर उभा आहे की असं वाटत होतं की माझं आयुष्य जे संपलेलं आहे ते आज मी तुमच्यासमोर असा पूर्णपणे उभा आहे, विदाऊट एनिथिंग, विदाऊट एनी टॅबलेट, फक्त 2 दिवसाच्या ट्रीटमेंट आणि ऑब्झर्वेशन, फक्त बापूंची कृपा, दादांचा सल्ला आणि सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे मी आज पूर्णपणे तुमच्यासमोर व्यवस्थित आणि नीट उभा आहे. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाते संविदा.